डोळ्यांनी पाहूनच नाही तर टेस्ट केल्यानंतर देखील तुम्ही ओळखू शकणार नाही की हे कशापासून तयार केलेलं आहे चवीला खूपच मस्त लागतात तर हे मी बनवलेलं आहे शिळ्या भातापासून इथे मी रात्रीचा उरलेला एक वाटी भात घेतलेला आहे तो आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया बारीक कट केलेला कांदा ऍड करून घेऊया शिमला मिरची भाज्या आपल्या आवडीनुसार कुठल्याही घालू शकता थोडीशी कोथिंबीर चिली फ्लेक्स हळद आणि जिरेची पावडर थोडीशी लाल मिरची पावडर आणि लिंबाचा रस लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाला देखील घालू शकता टेस्ट छान येते तर इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा लिंबाचा वापर केलेला आहे मी टेस्टसाठी मीठ आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्या कटलेटला बायंडिंग छान येईल तर इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून हाताने छान असं मळून घेणार आहे म्हणजे सर्व एकजीव होईल आणि आपले कटलेट छान तयार होतील तुम्हाला जर हे कटलेट तयार करायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवलेला भात अर्धा तास अगोदर बाहेर काढून ठेवा म्हणजे तो थोडासा सॉफ्ट होईल जर आपण फ्रीजमधून काढल्या काढल्या जर कटलेट तयार करायला घेतले तर थोडासा भात कडक असतो लवकर मॅश होत नाही आहे तर त्याच्यासाठी तो अगोदरच काढून ठेवायचा लगेच मॅश होतो तर व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पूर्ण एक जीव मिश्रण झालेलं आहे छान असं जसं आपण चपातीला पीठ मिळतो त्याप्रमाणेच मी मळून घेतलेलं आहे तर हे आपण साईडला ठेवून देऊया आणि याची एक स्लरी तयार करून घेऊया आता स्लरी तयार करण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन टेबल स्पून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेऊया तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैद्याची स्लरी तयार केली तरी चालेल दोन टेबल स्पून मैदा घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याची स्लरी तयार करून घ्या तर इथे मी छान असं मिक्स करून स्लरी तयार करून घेतलेली आहे आता आपण साईडला ठेवून देऊया कटलेट वरती आपल्याला शेवईची कोटिंग लावून घ्यायची आहे तरी खूप मस्त दिसते कटलेट वरती लावल्याच्या नंतर जे आपल्या शेवई असतात खीर करायच्या ज्याने आपण खीर बनवतो ती सेवई चा मी चुरा करून घेतलेला आहे आणि त्याची ही कोटिंग आपण कटलेटला लावून घेणार आहोत खूप मस्त दिसते ज्या साईजचे आपल्याला कटलेट पाहिजे आहेत त्या साईजचं आपण मिश्रण घेऊन हातावरती प्रेस करून घ्यायचं आणि आता हे तयार केलेलं कटलेट कॉर्नफ्लॉरच्या स्लरीमध्ये डीप करून घेऊ आणि त्याच्यावरती शेवईची आपल्याला कोटिंग लावून घ्यायची आहे बाकीचे उरलेले कटलेट देखील आपण असेच सर्व तयार करून घ्यायचे आता हे तयार झालेले कटलेट आपण फ्राय करून घेऊया तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे मस्त कडकडीत असं आता त्याच्यामध्ये एक आपण कटलेट सोडून द्यायची एका वेळेस एक ते दोनच कटलेट ते फ्राय करून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतात सुरुवातीला याला एकदम गरम तेलामध्ये सोडून द्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आणि त्या मीडियम फ्लेम वरती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत कटलेट फ्राय करून घ्यायची तर इथे मी कटलेट मस्त असे दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि बाकीचे कटलेट देखील आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आहेत खूपच मस्त कलर आलेला आहे कटलेटला बघू शकता अतिशय सुंदर असे कटलेट दिसत आहेत चवीला देखील ते तितकेच मस्त लागतात हे कटलेट जर तुम्ही कोणाला खायला दिले तर ते ओळखू शकणार नाहीत की हे तुम्ही कशापासून बनवले आहेत पुदिन्याच्या हिरव्या चटणी बरोबर किंवा दह्याच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाल्ले तरी हे खूपच मस्त लागतात तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू